सीनियर टीचर पवई मनपा मराठी शाळा क्रमांक 1 डॉकयार्ड कॉलनी मुंबई उपनगर। आम्ही तंत्रस्नेही शिक्षक मंच आयोजित स्पर्धेत मी आज काव्य वाचन करणार आहे। कवितेचा कवी माहिती नाही पण कविता आवडली म्हणून मी ती आज वाचणार आहे। कवितेचं नाव आहे संकट करुणाचे। ज्यांना मिठीच मारावी त्यांचा स्पर्श आपण टाळतोय, ज्यांना मिठीच मारावी त्यांचा स्पर्श आपण टाळतोय, मरणासारख्या जगण्यावरती तोंड झाकून आपण भाळतोय। जन्म आलोय मरणारच रे त्याचं दुःख वाटत नाही, जन्म आलोय मरणारच रे त्याचं दुःख वाटत नाही, हवी हवीशी माणसं टाळतोय कुणीच घट्ट भेटत नाही। डोळे बघतात आपली माणसं भीती भेटू देत नाही, डोळे बघतात आपली माणसं भीती भेटू देत नाही, दार सताड उघडं असून कुणीच आत येत नाही। कळप करून कुत्रे फिरतात, कळप करून गुरं चरतात, कळप करून कुत्रे फिरतात, कळप करून गुरे चरतात, फक्त कळप केल्यानंतर सांगा माणसंच कशी मरतात। गर्दी सुद्धा गरज असते, कोलाहल पण असतो हवा, गर्दी सुद्धा गरज असते, कोलाहल पण असतो हवा, जगणंच गुदमरवते इतकी वाईट असते शुद्ध हवा। मैत्री असते खरा आशय तरी डोळ्यामध्ये संशय, मैत्री असते खरा आशय तरी डोळ्यामध्ये संशय, भेट केवढी धून पुसून संसर्ग हाच असतो विषय। गाडी बाहेर पडत नाही झाडं मागे जात नाहीत, गाडी बाहेर पडत नाही झाडं मागे जात नाहीत, भूक लागली तरी कुणी बाहेर काही खात नाही। मोकाट झालो म्हणून का ही नजर कैद वाढली पानात, मोकाट झालो म्हणून का ही नजर कैद वाढली पानात, उन्मत्तच झालो म्हणून उपमर्द लाभला जाणार। कारण असोत काहीही पण कैद बेड्या साखळ्या नसून, कारण असोत काहीही पण कैद बेड्या साखळ्या नसून, घर असून बेघर वाटतंय एकांतच गेलाय डसून। संसर्ग वा प्रादुर्भाव, संसर्ग वा प्रादुर्भाव असले शब्द झिजतात खूप, प्रवास मैफिल असले शब्द जणू घट्ट गोठलय पोप, प्रवास मैफिल असले शब्द जणू घट्ट गोठलय तूप, जणू घट्ट गोठलय तूप। धन्यवाद।